छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भारतीय जनता पार्टीकडून होणारे विविध वक्तव्य त्याचबरोबर कर्नाटक प्रश्न आणि इतर अनेक प्रश्नांवर आता सतरा तारखेला महाविकास आघाडी मुंबईमध्ये एक भव्य मोर्चा करते आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत सतरा तारखेचा मोर्चा आणि जे आरोप महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषदेत झालेले आहेत काय यावर आपली प्रतिक्रिया आहे मला वाटतं केवळ भावनिक वातावरण करत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठ बांधण्याचा हा या ठिकाणी विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे कारण अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कुठल्याही प्रकारचं विकासाच्या संदर्भात टीका करायला ना संधी नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत असेल अत्यंत धडाकेबाज निर्णय शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेत आणि मग आता भाजपचा शिंदेसाहेबांचा जनादार वाढत असताना आता सगळ्यांची मोड बांधली पाहिजे मग आता भावनिक वातावरण तयार करत या ठिकाणी अशा प्रकारचा मोर्चा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे पुरावे दाखवण्याची मागणी करणारी शिवसेना याचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं राजकीय उद्देशानं अभिप्रेत प्रेरित असलेला अशा प्रकारचा हा यांचा मोर्चा आहे हा यांचा संकल्प आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सक्षम आहेत मग सीमाप्रश्न असो छत्रपतींचा सन्मान असो या सगळ्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही ही, ही भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची आहे परंतु आता विषय नसल्या कारणानं या ठिकाणी अशा प्रकारची मोठ बांधण्याचा प्रयत्न या सरकारच्या विरोधातील मंडळी करताना दिसत आहेत एकूणच जी वक्तव्य झाली त्यात राज्यपालांवर जास्त भर होता त्यांना हटवण्याची मागणी होते आहे आणि ते जरी हटवण्यात त्यांना जरी ह्या सतरा तारखेपर्यंत जर राज्यपाल पदावरून जाय दूर केलं तरी हा मोर्चा काढण्यात येईल असं म्हटलं मला वाटतं राज्यपाल हटवणं न हटवणं ह्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका सांगितलेले केंद्र सरकार आणि राज्यपाल त्या संदर्भात काय निर्णय घेतील राज्यपालांच्या संदर्भात ते संविधानिक पद आहे परंतु आता जर अगोदर निर्णय व्हायच्या अगोदरच असं जरी झालं तरी मोर्चा आम्ही काढणार याचा अर्थ त्यांना आता चाचपणी करायची आहे की आपल्यालाही मोठ बांधत असताना कोणकोण बरोबर येत आहेत त्याच्यासाठी एक त्यांची लिटमस टेस्ट बोलतात तशी टेस्ट याच्या पलीकडे त्यांचा अंतस्त हेतू प्रामाणिकपणाचा अजिबात नाही कर्नाटक प्रश्नावर आज थेट आरोप करण्यात आलेला आहे की जी दोन नावं होती एक शंभूराजेंचं चंद्रकांत पाटलांचं ते जाणार होते या प्रश्नासंदर्भात तिकडे मात्र कुठेतरी कर्नाटकामधून जो दबाव आला त्यामुळे ते गेलेले नाहीत अशा प्रकारचा आरोप आहे हो असा बुळसट महाराष्ट्र नव्हता असं देखील या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे काय सांगाल नेबळट म्हणाले ते आणि अडीच वर्ष नेभळट सरकार या राज्यानं पाहिलेलं आहे कोण नेबळट आहे हे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि आता धडाकेबाज कोण आहे हे अडीच तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनी दाखवून दिलेलं आहे परंतु आता जेव्हा सरकार होतं तेव्हा सरकार चालवता आलं नाही आणि सरकार गेल्यावर मी प्रश्न सोडवतो सरकार चालवायला मला द्या अशा प्रकारची भूमिका येणं हे फ्रस्ट्रेशन उद्धव ठाकरेंचं आहे कारण या ठिकाणी त्या फ्रस्ट्रेशनच्या माध्यमातूनच ते बोलत आहेत तरी चिंता करू नये शिंदेसाहेबांवर फडणवीस साहेबांवर थोडा विश्वास ठेवा सगळे प्रश्न नीट सोडवले जातील तुम्ही अडीच वर्ष सरकार उपभोगलत जरा आता शिंदेसाहेब बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते नेतृत्व करतायत तर त्यांना पण जरा, जरा थोडा वेळ द्या सगळं नीट होईल काही गावं गुजरातमध्ये जाण्याची मागणी करतात काही गावं कर्नाटकामध्ये जाण्याची मागणी करत आहेत कुठेतरी यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे यावर काय सांगाल नाही मला वाटतं सीमा प्रश्न हा न्यायालयीन प्रक्रियेत आहे देवेंद्र फडणवीस साहेब एक समंजस नेतृत्व आहे आणि हा सीमावाद हा सामंजसपणातनं त्या ठिकाणी आपल्याला त्याचा निकाल लावावा लागणार आहे आणि मला वाटतं सर्व पक्ष राज्यातील आमच्या भाजपसहित या संदर्भात एक आहेत आणि त्याच्यामुळे आगीत तेल ओतण्यापेक्षा अशा प्रकारचा विषय राज्यामध्ये कसा शांततेत सलोख्यानं त्या ठिकाणी हाताळता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे परंतु आता कुठलाही विषय त्यातना राजकीय आगडोम कसा उसळेल हाच प्रयत्न विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी होतोय आणि त्याचाच हा भाग त्या ठिकाणी आहे मला वाटतं सीमा भागात जी गावं आहेत तिथले आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं याच्यामागे जाणीवपूर्वक तरी हा विद्वेष वाढावा असा कोण प्रयत्न करत आहे की काय याची सुद्धा माहिती घ्यायला पाहिजे की काय अशी परिस्थिती आहे एक वेगळा प्रश्न जी ती बैठक होती त्याला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना देखील जे होतं ते आमंत्रण होतं मात्र ते गेलेले नाही आहेत त्याबद्दल देखील उद्धव ठाकरे म्हणाले की ते खूप मोठे प्रश्न आहेत मला इथले तळागाळातले प्रश्न महत्वाचे आहेत नाही आता आपल्या देशाच्या सन्मानाचा अभिमान पण वाटला पाहिजे आणि मोदीजींच्या विषयी तर द्वेष यांच्या नसानसात नसा भरलेला आहे आणि आज जी ट्वेंटीच्या माध्यमातून आपल्या देशाचा विश्वस्तरावर जो सन्मान झाला आहे त्याचं खरं म्हणजे कौतुक सगळ्यांनी केलं पाहिजे सहभाग त्यामध्ये घेतला पाहिजे परंतु मला वाटतं जेलसी एकदा असली अहंकार माणसाचा असला की दुसऱ्याचं मोठेपण स्वीकारण्याची त्या ठिकाणी तयारी नसते आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं तसंच त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेवरनं वाटतंय आणि त्या ठिकाणी मोठे प्रश्न आज छोटे प्रश्न महाराष्ट्रातले तसेच आहेत आज किती महाराष्ट्रातले प्रश्न आहेत जे छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न आहेत अडीच वर्षात आपण सोडवले का त्याचा हिशोब द्यावा ना त्यामुळं करणे आणि कथने याच्यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा फरक महाराष्ट्रानं पाहिलेला आहे एक आणखीन एक आज दिवसभरातला मुद्दा खूप महत्वाचा तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरच्या बैठकीचा उद्धव ठाकरे यांच्या बैठकीचा महाविकास आघाडी या संदर्भात सकारात्मक आहे असं देखील आज या पत्रकार परिषदेत म्हटलं काय भाजपची प्रतिक्रिया यावर नाही आता ते महाविकास आघाडीत जाणार असतील आणि त्यांचा विषय आहे तो ते सकारात्मक असणं नकारात्मक असणं हा त्या महाविकास आघाडीचा विषय आहे आणि जे जाणार आहेत त्यांचा विषय भारतीय जनता पार्टीचा संबंध येतो कुठे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जनाधार महाराष्ट्रात एवढा वाढतोय शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं सरकार एवढं लोकप्रिय होते की आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब व्हर्सेस ऑल पार्टीज अशा प्रकारचं इक्वेशन एकत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याचाच हा भाग धन्यवाद प्रवीणजी ज्या पद्धतीने प्रवीण दरेकर यांनी आज सगळ्या या ज्या पद्धतीची ही रॅली होणार आहे मोर्चा होणार आहे त्या संदर्भातले विषय असेल किंवा इतर सगळ्या विषयांवर जी उत्तरं दिलेली आहेत त्यानंतर आता नेमका या मोर्चामध्ये काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यावर कशा प्रकारे आता महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येत आहेत आणि या मोर्चात किती मोठ्या प्रमाणात सगळ्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातली जनता सामील हे देखील पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन हेमंत प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट